तुझ्या उशिरा येण्यामुळे माझ्यात आणि सूर्यामध्ये भांडणं झालीत. समजला? माफी माग त्याची. अगं तुला माफी मागायला सांगितले ना मी, तर माफी माग. या आता काय इथेच उभी राहणार आहे? चहा घेऊन ये त्याच्यासाठी जा. मला कळतंय तुझे हे काय करतेस, सगळं निस्वार्थी भावनेने करतेस आणि या अवस्थेत मला तुला त्रास होऊ द्यायचा नाहीये. जाऊया आपण. निस्वार्थी आणि ही बबली, आई जिथे स्वतःचा स्वार्थ असला ना तिथे ती तिच्या आईला भी सोडत नाही. अरे आईशी भी संबंध तोडले रे आपण, तर तू क्या चीज? कधी रस्त्यावर येशील ना कळणार भी नाही तुला. लाजते काय ही वीणा? काही म्हणा वीणा, पण आज ना तू माझं तोंड गोड कर. काय करतोय सूर्या? माझ्या माहितीप्रमाणे बायकांची भांडणी करतात मोठ्या घरातली लोक, पण मोलकरणीशी? आई आज माझी काही एक चूक नाहीये, कळलं ना? ही चहा घ्यायला आली आणि हिनेच मला हात धरला आणि नंतर किंचाळायला लागली. तुम्ही आज जा. शेवटचं सांगतोय, तुला नीट जर या घरात राहायचं असेल ना तर राहा, नाहीतर चालता हो इथून. आपलं कोणीतरी आल्यासारखं वाटतं परत. तू बोलवलंस म्हणून मी आले. मी तुझ्यासाठी आले, तुझ्या त्या काशीसाठी नाही. खुदा त्या काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. गैरसमज तुझ्या नजरेत आहे खुदा त्या. हे बघा, मला वाटतं आपण त्या विषयावर ना बोललेलंच बरं. आजच्या दिवशी कुठलाच वाद नको मला. तुला त्या दीड दमडीच्या मोलकरणीची बाजू खरी वाटते, पण तुला भावाचं काय ऐकून घेण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. मग कशाला राहू मी या घरामध्ये? सूर्या, तू आजपर्यंत कसा वागलायस आणि काय काय केलंयस हे पाठी मला वाचून दाखवायला लावू नकोस. अरे काय करताय तुम्ही? आजच्या दिसायला तरी भांडण करू नका ना. तुम्ही इथे कशा आला? हा, इथे कशा आला तुम्ही? आणि आल्या आल्या आमच्या घरच्या गोष्टींमध्ये नाक खुपसायला तयार? होदा त्यांना मी बोलवलंय काकू. अस तरीच हे सगळं घडतंय. या इथे आल्या आणि माझा मुलगा घर सोडून निघालाय. पांढऱ्या पायाची मेली काकू. उदा त्यांना परत असं काही बोललेलं मी सहन करून घेणार नाही, प्लीज. मला इथं बघून आश्चर्य वाटलं असेल ना भाऊ तुम्हाला. मी खरंच सांगते, मी या घरात पाऊल टाकणारच नव्हते. ज्या घरात माझा आणि या घरच्या लक्ष्मीचा अपमान होतो त्या घरात येण्याची इच्छा सुदीक नव्हती माझी. पण तरी पण आले का संजयसाठी. मीही तुमच्याकडे आमंत्रण द्यायला आलो ते संजयच्याच इच्छेखातर. आता आला आहात तर मोहिते कुटुंबातर्फे मी तुमचे आभार मानतो. काशीनं कितीही जरी संजयला समजावलं तरी संजय काही तिला घेऊन इथे येणार नाही याविषयी खात्री आहे आम्हाला. जे तेव्हा आपल्याला आमंत्रण नसतानाही कसंही करून त्या पाद्य पूजेला हजर राहावं लागणार. वय बाप्पाजी तुम्ही तयारीला लागा. जय हो बाप्पाजी. आजच्या दिसाला तू नवऱ्याचा चरण स्पर्श नाही करायचा, त्यांना तुझा पाय धुवायचं असतात हे पण दुधानं. अगं लई मोठा सोहळा आहे यो आणि लई महत्वाचा पण आहे. स्वतःच्याच हाताने असा संसार उद्ध्वस्त करणार आहेस का?